एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाहीये. हा संप सुरू आहे. माझ्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत आहेत. आज 5 वाजता एक बैठक पार पडते या सगळ्या प्रश्नाविषयी जी हायकोर्टाने समिती नेमलेली आहे. कसं या सगळ्याकडे बघता आणि काय आता आपलं म्हणणं असेल? नाही, काय समितीची बैठक आहे त्याची काय आम्हाला इतकी कल्पना नाही. आपल्या माध्यमातूनच तो विषय कळतोय. परंतु सरकार काय या विषयाकडं ज्या गांभीर्यतेनं बघायला पाहिजे तसं बघताना दिसत नाही आहे. रोज नवीन नवीन काहीतरी इश्यू पुढे येत आहेत, नवीन नवीन अडचणी पुढे येत आहेत. सरकार संप मिटवण्याच्या ऐवजी दादागिरीची भाषा करतंय, कारवाईची भाषा करतंय. आणि त्यामुळं हा संप मिटवण्यासाठी सरकारनं एक पाऊल पुढे यायला पाहिजे, पण तशा होताना दिसत नाही. परिवहन मंत्री आता देखील म्हणाले आहेत की चर्चेने मार्ग काढला जावा. नाही, आम्ही चर्चा करायला तयारच आहे, पण ह्या लोकांची मागणी एकच आहे, विलिनीकरणाची मागणी आहे. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळतं, ह्याच्या पलीकडे काय चर्चा करणार आहे? सोलापूर पलीकडे काय चर्चा करण्यासारखं नाही आहे. बरोबर. सोलापूरमध्ये एका खासगी बसचा भीषण अपघात झालेला आहे. 36 कर्मचाऱ्यांच्या चिता अजून विजल्या नाहीत. तोपर्यंत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. सरकारच्या हेकेकोरपणामुळं संप मिटला नाही आहे. संप मिटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाही आहे. आणि अक्कलकोटच्या डेपोमधून या गाडीमध्ये प्रवासी बसलेत, म्हणजे खाजगी प्रवासीला प्रवास करण्यासाठी सरकार या लोकांना प्रवृत्त करत आहे. आता ह्याची जबाबदारी कोण घेणार? सरकारनं एसटी महामंडळाकडून या सगळ्या लोकांना प्रत्येकी 20-20 लाख रुपयाची मदत जाहीर करायला पाहिजे ज्यांचा मृत्यू झाला. आणि मी सरकारचा निषेध करतो की तुम्हीच हे प्रवृत्त केलं या सगळ्या गोष्टीला. इकडं सम मिटला असता तर हे झालं नसतं. भाऊ, आता 8 दिवस जवळजवळ आजाद मैदानामधले होते तिथले हा संप सुरू आहे. आता इथून पुढे कशी लढाई सुरू राहणार आहे, काय सांगाल? नाही, आंदोलन तर तीव्र होत जाईल, परंतु जो आज अपघात झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये, मला वाटतं सरकार पुरस्कृत हा अपघात होता. आमदार गोपीचंद पडळकर जे म्हणले 20-20 लाख रुपये तर तुम्हाला द्यावं लागतील, पण मला असं वाटतं की परिवहन मंत्री, परिवहन सचिव यांच्यावरती मानव वधाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आम्ही आता पोलीस स्टेशनला हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यासाठी जाणार आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला माननीय सदाभाऊ खोत आणि मी आणि इथले काही कर्मचारी, माननीय परिवहन मंत्री आणि माननीय सचिववरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहे. नाही, एक असं आहे की सरकार एका बाजूला चर्चेचं वातावरण तयार करत आहे, म्हणजे चर्चा सुरू आहेत काहीतरी होणार, आणि दुसऱ्या बाजूला कामगार निलंबित करणं, पुन्हा जे डेलिवेजेसवर कामगार आहेत त्यांना सेवामुक्त करणं, खाजगी गाड्या बस स्टँडमध्ये आत आणणं, ज्या अनाधिकृत गाड्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाहतूक करणं, हे जे काही प्रकार सरकार करायला लागलेले आहे, हे खऱ्या अर्थानं हा आंदोलन मोडून काढण्यामागचा डाव आहे. मी म्हणतो आंदोलन मोडून काढण्यापेक्षा ज्या कामगारांनी तुम्हाने गेली 50-60 वर्ष साथ दिली त्यांना न्याय द्या ना. आज सगळ्या संघटना कामगारांच्या ह्या मिली भगत आहेत, कारण यांनी या कामगार संघटनांनी ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिकल म्हणजे हा गुलाम आहे, आम्ही सांगेल तसं वागू, म्हणजे हे सगळे मिळून आता आज दादागिरी करत आहेत. जर कामगार संघटना पावत्या फाडता मग लाज वाटायला पाहिजे होती. तुमचा कामगार पावती फाडलेला इथं बसलेला आहे, संपावरती आहे, तो निलंबित होत आहे, उन्हात बसलाय, थंडी वाऱ्यामध्ये झोपतोया, कुठे गेल्या कामगार संघटना? नेते एसीमध्ये झोपता आणि मग म्हणायचं एकच नारा का कामगार संघटना, कशाचा नारा आला आणि काय आलंय? हे सगळे चोट्टे चोर आहेत, फक्त यांना पैसे गोळा करायचे, बाकी काही नाही. आज तुम्ही काळे झेंडे सर्व कर्मचाऱ्यांनी सरकारला दाखवून काळे झेंडे म्हणजे या सरकारला कळावं, भावना कळाव्यात. तुम्हाला भावनाच राहिल्या नाही, भावना शून्य हे सरकार आहे. आणि मी बघितलं एका बाजूला संप मोडायला कामगार संघटना कामाला लागले त्या, मग आमचं काहीतरी टीका टिप्पणी वेगवेगळ्या कामगार संघटना सोशल मीडिया माध्यमातून चालवत आहेत, कामगारांना धमक्या देत आहेत. अरे कशाला धमक्या देत आहेत? खरे तुम्ही कामगार नेते असाल तर राहून द्या आमच्याविषयी, याचं स्वतंत्र आंदोलनाला सुरुवात करा. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट हरेश सावंतसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे 24